नमस्कार, आम्ही खादाडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत नवरात्र स्पेशल स्वीट थाळी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे लाल भोपळा. आपण किसून घेणार आहोत तो. हा आपला लाल भोपळा किसून तयार आहे. एका पॅनमध्ये साजूक तूप घालून आपल्याला तो किसलेला भोपळा परतून घ्यायचा आहे. 5 मिनटं चांगला हलवून घ्यायचा आहे आणि मग थोडंसं दूध घालून आपल्याला ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये गूळ घालायचा आहे. बदाम काजूचे तुकडे घालून वेलची जायफळची पूड घालायची आहे आणि मगच बिया घालायच्या आहेत. हे सगळं घालून आता परत 1 चमचा तूप घालून आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. हा बघा, आपला हलवा तयार झाला आहे. आता आपण इथे सीताफळाची बासुंदी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 वाट्या दूध घेतलेलं आहे. ते चांगलं उकळी काढून घ्यायचं आहे आपल्याला. उकळी काढून झालं की आपल्याला इथं मिल्क पावडर मिक्स करायचं आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे बासुंदी घट्टसर होते, आळून येते. हे सीताफळाचे आपल्याला गर काढून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं दूध आता उकळलं आहे छान. आता आपण सीताफळाच्या बिया हळूहळू काढून त्याचं गर घ्यायचं आहे आपल्याला. बिया काढून घेऊया आपण. हा बघा, सीताफळाचा गर आपला तयार आहे. आता दुधामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे. 2 चमचे साखर घालून झाली की मग आपल्याला सीताफळाचा गर घालून हे सगळं एकत्र हलवायचं आहे छान. हलवून झाल्यानंतर आपल्याला आता तिथे वेलची जायफळची पूड घालायची आहे आणि बदाम काजूचे तुकडे घालून आपल्याला हे चांगलं उकळी काढून घ्यायचं आहे 5 मिनिट. हे बघा, आपली सीताफळाची बासुंदी तयार आहे. एका पॅनमध्ये आपल्याला आता आपण इथे बनवणार आहोत ॲपलचा शिरा. त्यासाठी आपण वरईचं पीठ घेणार आहोत आणि साजूक तुपामध्ये खरपूस भाजून घेणार आहोत. चांगलं असं भाजून घ्यायचं आहे 5-10 मिनिट. हे बघा, आपलं आता भाजून झालेलं आहे. आता एका त्या पॅनमध्येच आपल्याला 3 वाट्या दूध घालायचं आहे आणि फूड कलर घालायचा आहे. तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालतं. मग हे वरईचं पीठ आपण भाजलेलं आहे ते आपल्याला टाकून हटवून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपलं हटवून झालेलं आहे हे पीठ. त्यामध्ये साखर घालायची आहे. तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढंच गोड करा. मी कमी घातली इथे साखर. वेलची जायफळची पूड घालायची आहे. तूप घालून बदाम काजूचे तुकडे घालायचे आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे साखर घातली तर घाला. हे बघा, आपला शिरा तयार आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला ॲपलचे बारीक बारीक तुकडे करून घालायचे आहेत. बारीक तुकडे करून घ्यायचे आणि ॲपल टाकायचं आहे त्याच्यामध्ये शिऱ्यामध्ये. हा बघा, आपला आता शिरा तयार झाला आहे. 5 मिनटं झाकून ठेवूया. हा शिरा आपला तयार आहे. आपण आता भोपळा किसून घ्यायचा आहे. भोपळा आणि ॲपलची मी इथे टिक्की बनवणार आहे. आपल्याला ॲपल पण किसून घ्यायचं आहे आणि मी इथे वरईचा भात शिजवून घेतलेला आहे. तो मी इथे घालणार आहे. तो आपल्याला घालायचा आहे वरईचा भात. आणि 2 चमचे साबुदाण्याचं पीठ घालून आपल्याला हे सगळं एकत्र करायचं आहे. वेलची पावडर घालायची. बदाम काजूचे तुकडे घालून आपल्याला हे गूळ घालायचं आहे आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. साबुदाण्याचे वडे जसे बनवतो तसे आपण आता इथे टिक्क्या करून घेणार आहोत आणि हे भाजून घेणार आहोत तुपामध्ये. हे बघा, आपली टिक्की तयार झाली आहे. कशी छान झाली आहे आपली टिक्की बघा.
मी इथं ओल्या नारळाचे लाडू बनवणार आहे, त्यासाठी मिक्सरमध्ये त्याला फिरवून घेतलेलं आहे मी ओल्या नारळाला। एक 2 चमचे तूप घालून आपण आता हे सारण आपल्याला करून घ्यायचं आहे लाडूचं। ओल्या नारळ खवलेला नारळ आहे हा, तो मी आता इथं तुपात भाजून घेतलेला आहे। त्यामध्ये 2 चमचे साखर घातली आहे, साखर घालून आपल्याला हलवून घ्यायचं आहे। वेलची जायफळची पूड घालायची आहे, बदाम काजूचे तुकडे घालून आपण चांगलं परतून घेणार आहोत। ह्याला कोरडं होईपर्यंत परतायचं आहे आणि थोडंसं दूध घालायचं आहे। मग हे आपलं सारण तयार झालं आहे आता लाडूचं। आपण लाडू वळूया। हे बघा आपले ओल्या नारळाचे लाडू तयार आहेत। आता आपण ताट तयार करून घेऊया। ॲपलचा शिरा, हलवा, लाल भोपळ्याचा हलवा आहे आणि सीताफळाची बासुंदी तयार झाली आहे। आपली ही टिक्की पण आहे आपली तयार। ओल्या नारळाचे लाडू तयार झालेले आहेत। कशी वाटली ही रेसिपी माझी तुम्हाला कमेंटमध्ये कळवा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका। बाय।